नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। वजन कमी करायचं हा एक फार मोठा प्रश्न असतो आणि अर्थात वजन कमी का होत नाही आहे याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे मेटाबॉलिझम खूप स्लो असतं। आता मेटाबॉलिझम म्हणजे नक्की काय, ते स्लो का होतं आणि ते फास्ट करण्यासाठी काय करावं लागेल, या सगळ्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो नक्की बघा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर विषय होता, असे कोणते पदार्थ असतात की जे वजन फास्ट कमी करायला मदत करतात, अर्थात आपल्या आहारामध्ये। आणि युजुअली सगळ्यात महत्त्वाचं की नाश्ता करणं हे महत्त्वाचं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण घाई गडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्याला असे कोणते पदार्थ घ्यावेत की जेणेकरून बॉडी मेटाबॉलिझम वाढेल आणि अर्थात मेटाबॉलिझम वाढल्यानंतर वजन फास्ट कमी व्हायला मदत होईल। बरेच जण खूप प्रयत्न करतात की आम्ही डाएट पण करते, मी रोज वॉकिंग करते, एक्सरसाइज करते, पण काटा अजिबात हलत नाही। याचं एकच कारण असू शकतं, ते म्हणजे तुमचं बॉडी मेटाबॉलिझम अतिशय स्लो आहे आणि यासाठी तुम्हाला काही चेंजेस तुमच्या डाएटमध्ये करावे लागतात की ज्यामुळे मेटाबॉलिझम वाढेल आणि अल्टिमेटली वेट लॉस फास्ट व्हायला सुरुवात होईल। तर नाश्ता करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे आपल्याला दिवसभराची एनर्जी मिळते आणि सर्वात महत्त्वाचं की सारखं जे क्रेविंग होतं, बेसिकली भूक आडनिड्या वेळेला लागते तर ते लागत नाही। त्यामुळे नाश्ता व्यवस्थित करायचा आणि असे सहा पदार्थ सांगते की जे तुम्ही नाश्त्याला घेतले तर फास्ट वेट लॉस व्हायला मदत होईलच आणि बॉडी मेटाबॉलिझम वाढल्यामुळे ते वजन टिकून राहायला मदत होईल। पहिला पदार्थ आहे तो म्हणजे अंडी। आता नॉनव्हेज जे खातात किंवा फक्त अंडी जे खातात त्यांना अंडं हा एक संपूर्ण प्रोटीनचा सोर्स आहे आणि म्हणूनच उकडलेली अंडी, मग ते पांढरा भाग घेतलात तर जास्त बेटर, किंवा एक पांढरा भाग आणि एक अख्खा अंडा घेतला तरी सुद्धा चालेल। तर ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास नाही आहे त्यांनी अख्खं अंडं घेतलं तरी काही हरकत नाही, पण ज्यांना वेट खूपच जास्त आहे, कोलेस्ट्रॉल आहे, अशा लोकांनी फक्त पांढरा भाग घेतला तर काहीही हरकत नाही। आता अंड्याचं ऑमलेट का उकडलेलं अंडं, यामध्ये जर कॅलरी वाईज बघायला गेलात तर उकडलेल्या अंड्यामध्ये प्रोटीन्स जास्त असतात आणि कॅलरीज अजून कमी असतात, त्यामुळे तुम्ही उकडलेली अंडी 2 किंवा 3 अकॉर्डिंगली तुमच्या डायटिशियनच्या सल्ल्याप्रमाणे नाश्त्याला घेऊ शकता। दुसरं आहे ते म्हणजे ओट्स। जे लोक अंडी खात नाहीत त्यांच्यासाठी हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे, सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणारा पर्याय आहे। तर ओट्स तुम्ही आजकाल बाजारामध्ये तयार मिळतात, तर तुम्ही त्याचा दलिया, ओट्सचा उपमा, भरपूर भाज्या घालून करू शकता, ओट्सचा चिला करू शकता, किंवा ओट्स दुधामध्ये घालून त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स किंवा फळं घालून सुद्धा खाऊ शकता। तर हा एक उत्तम पर्याय आहे कारण प्रोटीन बरोबरच यामध्ये फायबर्सही भरपूर असतात। हा झाला दुसरा पर्याय। तिसरा पर्याय, दूध आणि दही हे तुमच्या नाश्त्यामध्ये असलंच पाहिजे। आता दूध तर आपण जनरली जे घेत नसतील तर त्यांनी घ्यायला सुरुवात करा, अर्थात हे दोन्हीही नो शुगर इथे फार महत्त्वाचं आहे कारण साखर टाकून घेतलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही। त्यामुळे दूध हे प्लेन घेतलं तरी हरकत नाही, ओट्स बरोबर घेणार असाल दूध आणि ओट्स हे तर बेस्ट कॉम्बिनेशन आहे। आणि दुसरा पदार्थ जो मी आता सांगितला ते म्हणजे दही। आता नाश्त्याला शक्यतो पराठे असतील, थालीपीठ असेल, या सगळ्यामध्ये तुम्ही एक वाटी दही खाऊ शकता आणि दही आणि दूध या दोन्हीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन हे भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि म्हणूनच नाश्त्याचा एक उत्तम पर्याय म्हणून हे तुम्ही यामध्ये इन्क्लूड करू शकता। आता चौथा जो काही पदार्थ आहे तो म्हणजे पालक। जनरली पावसाळ्यामध्ये पालेभाज्या या थोड्या खराब असतात, पण तरी सुद्धा जर तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जरी हे तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करायला मिळालं, एस्पेशली नाश्त्याचे ऑप्शन सांगते, तर यासाठी तुम्ही पालकचं पराठे किंवा थालीपीठ, घावन, कोणत्याही पालकचा चिला, कोणत्याही प्रकारे तुम्ही हे तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता आणि याचा खूप चांगला उपयोग तुमच्या मेटाबॉलिझम वाढण्यावर होईल। हा झाला चौथा पदार्थ। पाचवा, फळं। यामध्ये सीझनल फ्रुट्स जसं आता पावसाळ्यामध्ये सफरचंद किंवा डाळिंब किंवा संत्री मोसंबी हे तुम्ही घेऊ शकता, पेरू घेऊ शकता, पण जनरली ब्रेकफास्टला पेरू हा बऱ्याच जणांना त्रास होतो किंवा सहजासहजी मिळणं शक्य होत नाही, तर सफरचंद, डाळिंब हे दोन्हीही उत्तम पर्याय आहेत, तर हे तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता। आणि सहावं सगळ्यात महत्त्वाचं की ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स
आपल्या डाएट मध्ये इन्क्लूड करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे सकाळी म्हणजे नाश्त्यालाच इन्क्लूड झालं पाहिजे आणि हे मिळतं आपल्याला बदाम मध्ये. त्यामुळे 4 ते 5 भिजवलेले बदाम रात्रभर भिजवून ठेवायचे आणि ते तुम्ही नाश्त्याला तुमच्या इन्क्लूड करू शकता. आता यासोबत तुम्ही बाकी काहीही घेतलं तरी हरकत नाही. नाश्त्याचे जर तुम्हाला अजून स्पेसिफिक काही पर्याय हवे असतील की नेमका कोणता नाश्ता हा वेट लॉस करायला उपयोगी असतो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यावर सगळं मी डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर हे 6 पदार्थ जे आहेत हे तुमच्या रोजच्या नाश्त्यामध्ये इन्क्लूड करू शकता आणि 1 महिन्यामध्येच रिझल्ट तुम्हाला दिसेल की मेटाबॉलिझम वाढायला सुरुवात झाली आहे. हे कसं कळेल तर वजन आणि फॅट हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. नक्की करून बघा. कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला किती फायदा झाला आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.